नमस्कार, माय किचन फॅमिली हेल्थ मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते. आजचा पदार्थ हा पचायला अतिशय हलका, सात्विक आणि पोषक आहे. आमच्याकडे याला वरणफळ म्हणजे आमच्या याला सगळीकडे वरणफळ म्हणतात, पण आमच्याकडे चकुल्या म्हणतात. हा पदार्थ माझ्या आजीकडून म्हणजे आईच्या आईकडून, जिला मी बाई म्हणायचो, बाईकडून माझ्या आईकडे, आईकडून आता माझ्याकडे, आणि मी माझ्या आता मुलीसाठी बनवती आहे. वरणफळ म्हणल्या तुम्हाला थोडंसं हसूही आलं असेल गालावर, आणि किंवा थोडं यात काय एवढं विशेष असंही वाटलं असेल. पण म्हणजे पिझ्झा बर्गरच्या या क्रेझी जमान्यामध्ये, चायनीज थाई आणि पंजाबी फूडच्या जमान्यामध्ये कुठंतरी आपल्या पारंपरिक पदार्थाचं विस्मरण होत आहे. ते अवीट गोडी कुठंतरी विस्मरणात जात आहेत, म्हणून मी हा पदार्थ आवर्जून शेअर करते. चॅनल सुरू करते वेळी मला असं वाटत होतं की वेगवेगळे पदार्थ किंवा पारंपरिक पदार्थ मी शेअर करावेत. सो त्या अनुषंगानं मी हा पदार्थ शेअर करते. आणि हा दुसरी गोष्ट म्हणजे हा पदार्थ स्पेशली मम्मा लोकांसाठीचा आहे, ज्यांची लहान मुलं अजून तिखट खात नाहीत, खायला सुरू करत आहेत. सो चला, बालपणात साधं होऊया, साधं खाऊया. या वाटीने अर्धी वाटी तुरीची डाळ धुवून घेतली आणि 7 ते 8 आता कुकरमध्ये शिट्टे घेऊयात. ही गव्हाचं पीठ कणिक मी मळून घेतलेली आहे. यामध्ये मी तेल नाही टाकलेलं, फक्त थोडंसं मीठ आणि पाणी टाकलेलं आहे, पण ते थोडंसं घट्ट मळायचं आहे. हे पहा, या पद्धतीनं आपण अगदी पोळ्यांना मळतो त्या पद्धतीनंच मळायचं आहे. फक्त पोळ्यांना टाकतो त्यापेक्षा थोडंसं मीठ जास्त टाकायचं आहे. आणि 10 मिनिटासाठी मी रेस्ट करायला ठेवलं होतं. पिठाचे मी असे छोटे छोटे गोळे बनवलेले आहेत, म्हणजे पेढे. हे पाहू शकता, फार असं काही क्रॅक काढायचे नाहीत आपल्याला, नॉर्मली असं गोल 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 बनवायचे आहेत. हे या पद्धतीनं हे कोरड्या पिठामध्ये असे गोळे गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये बुडवून असा आकार द्यायचा आहे, खोलगट बनवायचा आहे. या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता गोल गोल आकार खोलगट बनवायचा आहे. आणि जाडसरच ठेवायचा आहे. मी दुसरंही दाखवते अशा पद्धतीने. फार काही अवघड नाही आहे, खूप सोपं आहे ॲक्च्युली हे. या पद्धतीनं माझ्या मुलीने इथं रिंग बनवून ठेवलेले आहेत, दाखवते. म्हणजे हे आकार यासाठी की असं वरण उचलून पिता येतं, फोडणीचं वरण असं उचलून पिता येतं. जर तुम्हाला हे नाही जमलं तर लाटूनही करू शकता. तेही मी इथं करून दाखवते तुम्हाला लाटून कसं बनवायचं. तुम्हाला नाही जमलं तर हे असं लाटून कापायचं. खूप सोपं आहे खरं तर हे असं बनवणं, पण तरी नाही जमत असेल तर थोडीशी जाडसर पोळी लाटायची आहे आणि तिला असं या पद्धतीनं कट करायचं आहे. इथं मी तुमच्यासाठी दाखवलेलं आहे हे अशा पद्धती. कुकरमधून डाळ काढलेली आहे, छान मऊसर शिजलेली आहे. आता फोडणी देऊया. फोडणीसाठी लसूण 7 ते 8 पाकळ्या घेतलेलं आहे, चिरून घेतलेलं आहे. आणि हे डाळ रवीनं घरटून घेतलेली आहे. पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आणि फोडणी फार साधी आहे, फक्त आपल्याला लसूण टाकायचं आहे. लसूण मात्र थोडासा जास्त हवा. लसणाचा तेलामध्ये तळताना खूप खमंग असा वास येतो. कधीतरी असंच फिकं वरण बनवताना तुम्ही जिरे मोहरे न टाकता बनवून पहा, खूप सुंदर लागतं ते वरण. यामध्येही आपल्याला काही जिरे मोहरे कढीपत्ता वगैरे काही नाही टाकायचं, फक्त लसूण टाकायचं आहे. वाव, खूप सुंदर सुगंध दरवळतोय. आपला लसणाचा थोडासा गुलाबी रंगाचा, जास्त करपूनही द्यायचं त्याला. त्यानंतर थोडीशी हळद. आणि आता एक प्लेट तुमच्या हातामध्ये तयार असू द्या. आणि ही अशी लगेच प्लेट झाका, जेणेकरून तुमची फोडणी कडक बसते. आणि त्याचा वास खूप सुंदर येतो, चवीला पण खूप छान लागतो. तुम्ही बाकीची उरलेली डाळ टाकायची आहे. हे असं मीठ चवीप्रमाणे झाली, पाणी टाकायचं. झाली की नाही आपली खूप साधीशी फोडणी आहे. आता एकदा हलवून पहा. वरण आपलं या पद्धतीनं हवं, घट्ट नाही बनवायचं आपल्याला. मीठ मात्र याच वेळी टाका, पण लक्षात असू द्या की आपण पिठामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं. आणि आपल्याला प्लेट झाकून त्याला छान उकळी येऊ द्यायची, आणि उकळी आली की आपल्याला त्यामध्ये वरणफळ टाकायचे आहेत. आता ही वरणफळ आपण यामध्ये एक एक करून अशी सोडायची आहेत.
हे असं आधी मध्ये हलवून पहा, नाही तर चिटकेल खाली, वरण पाळ खाली चिटकतील, आपली डाळ भरपूर आहे. आणि जर वाटतं की थोडस डाळ पाणी गरजेचं आहे, सो या प्लेटवर असं पाणी होतं झाका आणि ते नकळत कोमट गरम झालं की असं थोडस पाणी सोडा, पुन्हा प्लेट झाकून शिजवा. शिजलेत की नाही ते पाहण्यासाठी मी थोडंसं बाजूला घेतलं, हे पहा शिजलेलं आहे छान. नाही शिजलं तर मग थोडंसं पांढरसर दिसतं, पण हे छान शिजलेलं आहे. 10 ते 15 मिनिटात अगदी व्यवस्थित शिजतं. शिजल्यानंतर मात्र ही वरणफळं अशी हवीत, डाळ पातळ हवी. घट्ट असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकून त्याला पातळ करा, नाही तर थंड झाल्यावर ते खूपच घट्ट होते. जर दुसऱ्या दिवशी तुम्हाला खायचं असेल तर मात्र पुन्हा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला एक उकळी येऊ द्या, जेणेकरून ती डाळ पातळ होईल. पारंपरिक पदार्थ आहे हा तसा, त्यामुळे थोडंसं ट्विस्ट म्हणून मी पोंगे तळलेले आहेत, त्याला नरडे पण म्हणतात, आणि कुरडे पण तळलेले आहेत, थोडेसे आळूच्या पानाच्या वड्या पण तळलेल्या आहेत. खरं तर पोंगे मुलांना खूप आवडतात आणि त्या आळूच्या पानाच्या वड्याही यावेळी फस्त करतील. तुम्ही नक्की बनवा, खूप मजा येईल खायला. आणखीन एक मजा तुम्हाला दाखवते, चला माझ्या मुलीकडं. छान आहे पोंगे, छान आहे की हे वरणफळ, चकुले छान आहे, सगळं छान आहे. मज्जा फिनिश करा आता. कंटाळा आला किंवा काही हलकं खायचं असेल की आपण खिचडी नक्की बनवतो. खिचड्याऐवजी कधीतरी हा पदार्थ नक्की करून बघा, मुलांना देखील एक नवीन चव मिळेल त्यानिमित्तानं. कसं करायचं?